माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहतोय की सोलापूरची शेंगदाणा चटणी जी फेमस आहे सोलापूरमध्ये, आणि त्याच्यासोबतच ज्वारीची भाकरी करणार आहोत. ज्वारीची भाकरीमध्ये ज्या साऊथ इंडियन फ्रेंड आहे, आउट ऑफ महाराष्ट्रातल्या फ्रेंड आहेत, त्यांना ज्वारीची भाकरी कशी करतात ते माहिती नाही आहे, तर आपण त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी दाखवतो आहे आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यातली फेमस अशी शेंगाची चटणी. तर पहिल्यांदा आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो आहे, ती कशी बनवायची, त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते पाहू. हे भाजलेले शेंगदाणे आहेत, घुंगरू शेंगदाणा भाजून घेतलेला आहे, सालं काढले त्याची. आपण लसूण, जिरा, लाल तिखट, मिरचीची पावडर आहे आणि मीठ. तर सर्वप्रथम आपण थोडंसं तव्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि शेंगदाणे थोडेसे तेलात चांगले असं परतायचे कडक होईपर्यंत. तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे आपण थोडे कडक होईपर्यंत परतायचे. थोडा 10-15 मिनिटात शेंगदाणे भाजलेलेच आहेत, पण थोडंसं तेलात परतले तर चटणी खूप दिवस अशी कुरकुरीत राहते, सॉफ्ट होत नाही लवकर. ही चटणी पाट्यावर किंवा खलबत्त्यात कुटायची. माझ्याकडं आता पाटा नाही आहे म्हणून मी खलबत्त्यात कुटणार आहे. मिक्सरवर शेंगदाण्याची चटणी चांगली लागत नाही, मिक्सरवर कुठलेली वाटलेली खलबत्त्यात किंवा पाट्यावरच करा. असे 3-4 मिनिटं साधारण परतून घ्यायची. गॅस बंद करते आणि शेंगदाणे आपण काढून घेतो. असा कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हे खलबत्ता ठेवायचा, म्हणजे मग फरशी किंवा कडाप्पा फुटायची भीती नाही, हलक्या हाताने करायची. थोडे जिरे टाकलेले आहे, आधी जिरे घासून घेऊ आपण. आता ह्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकूया. लसूण चांगला ठेचून झालेला आहे, आता शेंगदाणे घेऊया. चटणी फारशी बारीक नाही करायची, अर्धे कच्चे शेंगदाणे आपल्याला कुटायचे आहे. जेव्हा आपण भाजीत वगैरे टाकतो तेव्हा थोडं बारीक कुटावं लागतं, पण चटणीला एवढं बारीक कुटायची गरज नाही. असं घासलं नुसतं तरी ते कडक झालेले शेंगदाणे लगेच वाटले जातात.
अर्धे कच्चे कुटलेले आहेत, आता आपण तिखट आणि मीठ घालतो. टेस्ट जवळजवळ आपण हवाय तसं तिखट मीठ टाकायचं. शेंगदाणे किती आहेत ते बघून टाका. थोडं झणझणीत असते ही सोलापूरची चटणी, सोलापूरात बऱ्यापैकी तिखट खातं. तर हे चमच्याने चांगलं मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा गुंड्याने वेचायचं थोडा वेळ. आता पुन्हा एकदा थोड्या वेळ गुंड्याने ठेचून घ्यायचं. असं घासलं की होती लगेच. थोडी काढून घेऊया आपण, जेवढे ज्या बाजूची झाली त्या बाजूची काढून घेऊया. या बाजूची झाली. खलबत्ता लहान असल्यामुळं थोडा अपुरं पडतंय. असं घासून घ्यायची चटणी. जेवढं घासत जाईल तेवढं त्या चटणीची चव वाढते आणि त्या शेंगदाण्याचंच तेल निघतं. आपल्याला एक्स्ट्रा तेल फार कमी घालावं लागतं चटणी. तसं मिक्सरवर होत नाही, मिक्सरवर फार सुट्टी चटणी होती. ही चटणी तुम्ही वडापावसोबत पण खाऊ शकता. खूप ठिकाणी वडापावच्या स्टॉलवर ही चटणी मिळते खायला. मिरच्यांना मिरची खायची नसते, ते लोक हे चटणी मागवतात. चटणी आपली अशी तयार आहे. आता काढून घेऊया आपण प्लेटमध्ये. नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं लागतात चटणी कुटायला. एवढी चटणी कुटायला 15-20 मिनटाचा टाईम लागलेला आहे. लागती भाजी डब्यात ठेवा, 10-12 दिवस टिकेल, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा भाजी काय करू हा प्रश्न पडतो, तेव्हा चटकन भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. अशी आपली ही शेंगाची झकास चटणी तयार आहे झणझणीत. आणि ह्याच्याबरोबर चटणीसोबत आता आपण ज्वारीच्या भाकऱ्या बनवतो. मला 4 भाकऱ्या करायच्या आहेत, त्याच्यामुळे 4 भाकरीचं पीठ मी एकदाच मळते. आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आपलं पाणी गरम झालेलं आहे, पाणी इथं गरम झालेलं आहे. जेवढी गरज आहे तेवढं आपण गरम पाणी एवढ्यासाठी टाकायचं की भाकरी सॉफ्ट होतात आणि त्याला चिरा पडत नाही. भाकरी चिरली नाही पाहिजे थापताना, त्याच्यामुळं आपण हे गरम पाणी. पीठ ताजंच आहे तरीसुद्धा गरम पाणी घालायचं, म्हणजे भाकरी चांगल्या मऊसूद होतात. जर थंड पाण्यात भाकरी केली तर ती चावणंसुद्धा अवघड होते. तसं हे थोडंसं मेहनत वाढवायची आपली, जेणेकरून भाकरी बराच वेळ सॉफ्ट राहते आणि थापताना चिरत नाही. तर 4 भाकरी मला करायच्या. 4 भाकरीच्या अंदाजानुसार मी पीठ घेतलेलं आहे.
ज्वारीचं पीठ हे गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर असतं, ते असायलाच पाहिजे, जास्त बारीक पिठाची भाकरी नाही चांगली लागत. गरम पाणी टाकून टाकून त्याला मऊ पीठ मारायचं. थोडंसं कोरडं पीठ खाली टाकायचं, त्याच्यावर ही मळलेलं पीठ आणि भाकरी टाकायची. असं एक हात आडवा लागला की त्याचा गोल साईज चेंज होतो. तवा आपला तापलेला आहे. नाही जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजच्या थापायच्या. जास्त पातळ केली तर थोड्याच वेळात कडक होतात भाकरी, जास्त जाड केली तरी नको वाटतं खायला, त्यापेक्षा मीडियम साईज खायची. ही झाली आपली भाकरी थापून. तवा तापली आहे, अशी दोन्ही हाताने पकडायची. भाकरीची आधी तयारी करू तर तोपर्यंत थोड्या वेळ खालून पचेल. पाणी लावावं लागतंय, थोडं चटके बसतात. ज्यांना चटके नको आहेत त्यांनी सरळ एखादा कपडा गुडगुड लावावं, नाहीतर हल्ली ब्रशनी जसं आपण तेलाचं ग्रेसिंग करतो तसं ब्रशने पाणी लाव. आम्हाला सवय झाली आता. पोळतं पण बऱ्यापैकी पोळतं हे पाणी लावताना. भाकरी गरम तव्यावर असते आणि खालच्या बाजूने पचलेली आहे. जेव्हा हे वरचं पाणी सुकेल तेव्हा भाकरी पलटायची. अजून सुकती येते सगळी खालच्या बाजूने भाजली. तोपर्यंत आपण दुसरी भाकरी तयार ठेवायची. एक भाकरी व्हायला साधारण 10 मिनिटं तरी लागतात. असं फिरवून फिरवून खालची बाजू भाजायची, नंतर आपल्याला तवा साईडला ठेवून गॅसवर डायरेक्ट भाजायची. खूप वेळा हाताला वाफ लागते, चटके बसतात, तर थोडं काळजीपूर्वक करावं लागतं भाकरी.
आधी सगळीकडंच उलत ना किंवा हे चालत नाही, चमचा चालत नाही, खूप ठिकाणी हातानंच करायला. हाताला बऱ्यापैकी चटके बसतात, भाकरीची वाफ लागते. आधी हाताला चटकेच बसावे लागतात, त्याशिवाय भाकरी खायला मिळत नाही. पण भाकरी लागते का मग शरीराला पण आपल्या चांगली आहे, फायबर मिळतं, ज्वारीतून फायबर भेटतं आणि कुठेही तेला तुपाचा वापर नाही. हे भाकरीची खासियत आहे. कणकीला आपण आतून तेल लावतो, वरून लावतो, चपातीला लावतो, अशी भाकरी मस्त अशी भाजलेली आहे. असंच पाणी पद्धतीनंच ही भाकरी आपण बनवतोय. हे भाकरीचा बघा पापुद्रा कसा निघाला आहे, दाखवते मी तुम्हाला. पूर्ण पापुद्रा निघालेला आहे. पूर्ण पापुद्रा निघतोय म्हणजे आपली भाकरी छान झाली, सगळ्या बाजूनी भाजली गेली, त्याचं हे प्रतीक आहे. असं मस्त भाकरीचा पापुद्रा निघालेला आहे. अशी व्हायला पाहिजे भाकरी. तर अशा प्रकारेच आपण एक चार तीन चार भाकऱ्या बनवून घेतोय, नंतर प्लेटिंग करूया. हे आपल्या भाकऱ्या तयार आहेत. त्याच्यावर अशी शेंगाची चटणी टाकायची, असं ह्याला मध्ये खड्डा करायचं, तेल टाकायचं आणि बाजूला हा पातीचा कांदा आहे. तयार आहे आपली ज्वारीची भाकरी आणि सोलापूरची झणझणीत शेंगाची चटणी. करून बघा, खावा, मस्त आहे.